म्हणतेस? काही नाही ग ताई, थोडा कंटाळा आला म्हणून तुझ्याकडे आले. तू छान छान कोडी घालतेस ना? असं होय. बर, मग मला एक सांग की जर तुझ्याकडे काही गोळ्या असतील तर तू त्या किती जणांमध्ये समान वाटू शकतेस? हे तर तुला येतं ना? हो येतं ना. जर माझ्याकडे काही गोळ्या असतील तर त्या गोळ्यांच्या संख्येला पूर्ण भाग जाणाऱ्या संख्येवढ्या मुलांना त्या समसमान वाटता येतील. जसं माझ्याकडे 18 गोळ्या असतील तर त्या मी 1, 2, 3, 6, 9 किंवा 18 मुलांमध्येच वाटू शकते. हे वापरून तू कुठलं तरी कोड तयार करून मला विचारणार आहेस का काय? नाही, थोडासा वेगळ्या प्रकारचा कोड आहे. बघू तुला येतं का. आता समज तुझे 2 मित्र तुला भेटायला येणार आहेत तर ते दोघे आणि तू अशा तिघांमध्ये समान गोळ्या वाटण्यासाठी तुझ्याकडे किती गोळ्या असल्या पाहिजेत? मला नीट समजलं नाही. ठीक आहे, हे बघ, जर तुझ्याकडे 10 गोळ्या असतील तर तू त्या तुम्हा तिघांमध्ये त्या समान नाही वाटू शकत. हे तर तुला पटतं. हो. हां, पण जर तुझ्याकडे 10 ऐवजी 9 गोळ्या असतील तर त्या तुम्हा तिघांमध्ये 3-3 गोळ्या वाटून तुझ्याकडे एकही गोळी शिल्लक राहणार नाही. आलं लक्षात. जर माझ्याकडे 9 ऐवजी 6 किंवा 12 गोळ्या जरी असतील तर त्या मी 2-2 किंवा 4-4 वाटू शकते. शाबास, अगदी बरोबर. आता मला सांग, हे अजून किती किती गोळ्यांसाठी जमू शकेल? हो, 3 पाढ्यातील कुठलीही संख्या घेतली तरी त्या संख्येला 3 पूर्ण भाग जात असल्यामुळे हे जमू शकेल. बरोबर ना? अगदी बरोबर. सई, तुला हाही प्रश्न सोडवता आला. आता अजून थोडस अवघड कोड घातलं पाहिजे काय? हो घाल ना. नीट ऐक हा. आता समज जे तुझे 2 मित्र तुला भेटायला येणार आहेत ना, त्याच्यापैकी एकाने सांगितलं की तो कदाचित येताना त्याच्या धाकट्या बहिणीलाही घेऊन येईल. तर आता आपल्याकडे किती जण येणार आहेत? त्याची बहीण आली तर ती घे, नाहीतर ते दोघेच ग. म्हणजेच तू धरून तिघे किंवा 4 जण असणार. हो बरोबर. आता मला सांग, तुझ्याकडे किती गोळ्या असल्या तर तू त्या 3 किंवा 4 जण असले तरी समसमान वाटू शकशील? अरे बापरे, अगं ताई नक्की किती जण आहेत हे तर तू सांगितलंच नाही आहेस. अगं हीच तर गंमत या कोड्याची. तू मगाच कोड कसं सोडवलंस ना ते नीट आठव, म्हणजे तुला कळेल की या कोड्यात काय करायचं ते. आधीच्या कोड्यात आम्ही 3 जणच होतो आणि गोळ्यांची संख्या काढायची होती. 3 पाढ्यातील कुठलीही संख्या घेतली म्हणजेच 3 त्याला पूर्ण भाग जाणारी संख्या घेतली म्हणजे हे त्याचे उत्तर होते. शाबास, हेच आत्ताच्या कोड्यासाठी तू कसं बरं वापरू शकशील सांग बरं. थांबा, मला जरा विचार करू दे. आम्ही 3 किंवा 4 जण आहोत. जर 3 जण असलो तर मग 3 भाग जाणारी संख्या चालेल. हा, पण जर आम्ही 4 जण असलो तर 4 पाढ्यातील म्हणजे 4 पूर्ण भाग जाणारी संख्या घ्यावी लागेल. बरोबर, पण आता जर 3 कि 4 हे माहित नसताना तू काय करू शकतेस ह्याचा थोडासा विचार कर. हा समजलं. 3 कि 4 आपल्याला माहित नसल्यामुळे आपण 3 आणि 4 पण भाग जाणारी संख्या घेणार म्हणजे आपल्याला 3 आणि 4 समसमान गोळ्या वाटता येतील. समज माझ्याकडे 12 गोळ्या असतील तर त्या मी 3 आणि 4 वाटू शकते. शाबास, तुला खूप चांगलं येत आहे. आता मला सांग की 12 सारख्याच अजून किती संख्यांसाठी हे जमू शकेल? 3 आणि 4 या दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे 24 किंवा 60. शाबास, म्हणजेच 12, 24, 36, 48, 60 अशा 3 आणि 4 दोन्हींनी पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांपैकी कोणतीही संख्या चालू शकेल. अगं ताई, पण हे बघ ना, 12, 24, 36, 48 या सगळ्या तर 12 पाढ्यातील संख्या आल्या. छान हसे, नीट लक्ष देऊन बरोबर निरीक्षण केलंस. ह्या सर्व संख्यांपैकी छोट्यातली छोटी संख्या म्हणजेच 12 3 आणि 4 लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजेच लसावी असं म्हणतात. ठीक आहे, आलं लक्षात. आता मला सांग की 6 किंवा 9 जणांमध्ये वाटण्यासाठी तुला किती गोळ्या लागतील किंवा 6 आणि 9 लसावी काय?
सहा आणि नऊचा लसावी म्हणजेच सहा आणि नऊ या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या काढायची. म्हणजे सहा आणि नऊ यांच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या म्हणजे 18. बरोबर. आता मला 2, 3 आणि 4 यांचा लसावी सांग बरं. 2, 3 आणि 4 चा लसावी म्हणजे 2, 3 आणि 4 पाड्यात येणारी लहानात लहान संख्या. जर आपण हे पाडे म्हणलं तर 2, 4, 6, 8, 10, 12, 3, 6, 9, 12 आणि 4, 4, 4, 8, 12 तर मग लसावी येतो 12. शाबास, अगदी बरोबर. आता तुला लसावी नीट समजला. आता पुढचं कोडं हा, यातही तुला लसावी लागणार आहे बरं का? ठीक आहे, विचार. तुला पायनॅपल जॅम खूप आवडतो ना? आता समज तू आईकडून पैसे घेऊन शेजारच्या दुकानात पायनॅपल जॅम घेण्यासाठी गेलीस. दुकानदाराने तुझ्या समोर पायनॅपल जॅमच्या 2 प्रकारच्या बाटल्या ठेवल्या. पहिल्या प्रकारच्या बाटलीत 150 ग्रॅम जॅम आणि त्याची किंमत आहे 25 रुपये. तर दुसऱ्या बाटलीत 200 ग्रॅम जॅम आणि त्याची किंमत आहे 30 रुपये. तर आता मला सांग, कुठल्या प्रकारची जॅमची बाटली जास्त स्वस्त आहे? पहिल्या प्रकारची, कारण ती 25 रुपयाला मिळते. बरोबर. आता मला सांग की कुठल्या प्रकारची जॅमची बाटली घेतली तर सर्वात जास्त फायदेशीर ठरेल? म्हणजे दोन्ही प्रकारच्या जॅमच्या बाटल्यात तर 150 आणि 200 ग्रॅम जॅम आहे. अगं पण ताई, 200 ग्रॅम जॅमच्या बाटलीत जास्त जॅम आहे पण पहिल्या बाटलीची किंमत तर कमी आहे ना? म्हणजे आता तुलना करण्यासाठी तुला दोन्ही प्रकारच्या जॅमच्या बाटल्यांचं वजन समान होईल असं बघावं लागेल आणि मग ज्याची किंमत कमी तो प्रकार कमी किमतीत तेवढा जॅम देत असल्यामुळे फायदेशीर आहे असं आपण म्हणू. आलं लक्षात माझ्या आता. म्हणजे आपल्याला दोन्ही जॅमच्या बाटल्यांचं वजन सारखं करावं लागेल. म्हणजे अशी संख्या शोधावी लागेल ज्याला 150 आणि 200 नी भाग जातो. अगं ताई, म्हणजे त्याचा लसावी काढायचा. त्याचा लसावी येतो 150, 300, 450, 600 आणि 200, 400, 600. 150 आणि 200 लसावी 600 आला. म्हणजे जर मी 150 ग्रॅमच्या 4 बाटल्या घेतल्या आणि 200 ग्रॅम जॅमच्या 3 बाटल्या घेतल्या तर मग मी एकूण 600 ग्रॅम जॅम घेतला. शाबास. आता त्याच्या किमती काढ पाहू. 150 ग्रॅमची 1 बाटली 25 रुपये, मग 4 झाल्या 100 आणि 200 ग्रॅम जॅमची 1 बाटली 30 रुपये, मग 3 झाल्या 90. अगं पण ताई, हे बघ ना, 600 ग्रॅमची पहिली बाटली 100 आणि दुसरी 90. अगं म्हणजे कळलं उत्तर, दुसरी बाटली घेणं जास्त फायद्याचं झालं. एकदम बरोबर से. अशाच प्रकारे जर आपण दोन्ही प्रकारच्या जॅमच्या किमती समान केल्या आणि मग ज्याचं वजन जास्त तो तेवढ्याच किमतीत जास्त जॅम देत असल्यामुळे फायदेशीर आहे असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजेच कुठल्याही प्रकारे हे कोडं आपण सोडवलं तरी उत्तर मात्र एकच आलं पाहिजे की पहिल्या प्रकारची बाटली जरी स्वस्त असली तरी दुसऱ्या प्रकारची जॅमची बाटली घेणं फायदेशीर आहे. मग बघताय का तुम्ही सोडवून?